ने हो ते शे नाव माय म्हणे अंगणवाडी मग तुम्ही निले येतात तुले आम्हाला तर बला बिहून नाव माहिती अं लसीकरण राहता सांगाली तिथे मग त माझी भीती तोडे होते ना मग तो येऊन तिथे सांगाले

लय जाणं पडे मुंबई मग माय विचारलं का आणि लय जायरेक्ट ना पाया प्रायवेट मागितल्या मागा भेटतेस त्याला आहे का एकच लस तोरणे तीन हजार वल बेट असं त्यामुळे जा पट लय जायच कोण हो माय अंगणवाडीन बाई का हा येलो होते हो माय अक्का तुम्ही काय अत्यारी ना ताईकडे आणि इकडे होती मला जायचे ना ते टूर्स देवाले ना मग येवालशे सांगा होते मी तिले मग आणता म्हणून दुसरा मैल लवकरच राहिले मग ती म्हणे लागा मग म्हणे हां मग तुम्ही वाटदेकी राहतो मी हां होती का ती जग मी अको रिणाला बदल देऊन म्हणतं नाही माहिती काही येईल नाही म्हणतं हां बरं वेग मग का, का। तयारी कर मग चाल नाही जाऊत लगेच थोडी गर्दी विजास बरं लगेच त्या अंगे ना खेळावाल्या बाया बी ती जाते तरी त्यामुळे तरी लवकर गर्दी विजास चल बर पटकन हा म्हणत आवरा जायला शिव माय माया मी तर खरं तुम्ही वाटतं किरायन तु? तू मी म्हणतो तुम्ही येशात हां तव मग जाऊत म्हणतो सांगे मी जायला म्हणाल आवर जाय अक्का ससुहाकडे सांगे हा काय नाही माय अंगणवाडी मला चालून आले ते लसा पाक आला मग ती मॅडम यायलशी म्हणे चाल चाललं मागे आशावर कराय मला आले चाल म्हणतो मग लवकर जाईस परत गर्दी बी शेत हां बरोबर आहे आज लसीकरणची आहे नाही का अंगणवाडी मा हां लवकर जावं माय आता ते ते दमना बाय बी येतेच म्हणे तडे तरी लसीकरणला हां माझी गर्दी बी जास्वी मग लवकर जा लवकर नंबर लाग जाई जा। मग तसे तेच माय म्हणून लवकर जाय राहणार मग लवकर जास्त नाही का लवकर नंबर लाग जाई आता एवढं तिकडले सांगतात उभं राहणार बीन तडे मग जाते अंगणवाडी पक्की एवढी शे

चला माय परत घर चला मग ते वाले माय व काय काय नाही बीन मग नक आता तू पहिला त्यात दोन डोस लिहिला त्या दोन डोस म्हणता तुला समजत ना की काढं लागत अशी म आता मला याद राही ना तू तर यात ठेव बरं हां काय करतो ना बी मग चाल घर चला ते हां ते रडी राहीन ती नकाला कर मग कुठे याद राही ना बीन गायकाईमध्ये निघा मात राही मी चाल माय चाल पटकन चाल ते घरचें ते काढाने मग जाऊ नाही हो मॅडम ते मी पैसे भेटावतात म्हणे त्या पैसा गव्हर्नमेंट करतील आम्हाला खाता एक रुपये पण ना नेव माया अजून हां मग कवी पडतील म्हणतो त्या पैसा त्या दोन दोन हजार पडत ना म्हणे प्रत्येक महिनाले आम्हाला या एक महिन्यानं सुद्धा पैसा म्हणाले हा मावशी आता काय माहिती आहे दोन तीन महिन्यापासून आहे ना कुणाचेच पैसे आलेले नाही आहे सगळ्यांची हीच तक्रारी काय माहिती ते कधी येते काय येते आपण फॉर्म भरला आहे ना आपल्या याच्याने मग हा तुमच्या आशा वर्कांना सांगितलं नाही का तुम्हाला नाही ना माया ते आशा वर तर काहीच सांगा नाही आमले काय माहिती बिना ते मग उन्हात का मग तुम्हीच खाय घात ती विना ते का समजाल मार्ग हां तुम्ही येडा बनवताच आम्ही याडा विजा जायची का मग शे विना ते काय करा ना हा मावशी आम्ही कसं काय खाऊ बरं पैसे हा तुमचा अकाउंट नंबर दिलेलं तुमचं बँकेचं पासबुक दिलेलं आमच्या अकाउंटला कसं काय पैसे येतील बरं ते मग काय बोलता तुम्ही उलट तुमच्यामुळे आमचा सुद्धा फायदा होतो हां तुम्हाला आले पैसे तर आमच्याकडं माहिती आहे का आम्हाला बी पैसे येतात थोडेसे त्याच्यात गव्हर्मेंटकडनं मग काय खरं नाही तुमचं बी तसं काय मनात गैरसमज करून घेऊ नका बरं का हां आता ज्या जी गोळ्या दिल्या ना त्या गोळ्या व्यवस्थित द्या द्या बाळाला हां एका गोळीचे चार तुकडे करायचे बरं का आणि तो एकच तुकडा द्यायचा थोडासा ताप येईल गावरायचा अजिबात नाही हां बरं का हां आता गोळ्याबरोबर सोम आहे मी त्याबद्दल नाही पण आज या ते गव्हर्नमेंटने स्कीम होती बा बरोबर आम्हाला गरीब दुनिया तेवढं आजार मग हा मावशी आम्हाला सगळं समजतं पण काय करायचं बरं मग आमच्याजवळ तुम्हीच नाही तर सगळ्यांनी आतापर्यंत जेवढे आले ना तेवढे सगळेजण तेच म्हणत होते पण आम्ही काहीच करू शकत नाही ना मग बघा बरं का आता आम्हाला काय थोडी नाही तुमचं बोलणं ऐकून घ्यायची गव्हर्नमेंटकडे म्हणजे ते आम आमच्यासारखं तोंड द्यावं लागते काय करता आता मग काही नाही येतील तेव्हा येतील ते पण आता जे मी जे सांगितले ते लक्षात ठेवा हां आणि ते काही खाऊसाठी नाव नोंद का तुम्ही खाव ते खाऊसाठी तरी नोंद द्या मग तेवढंच तुम्हाला ते महिन्याला दर महिन्याला काय ना काही भेटत जाईल मग हां कोणतं खाऊ नवं हो माय काय खाऊ न पिऊन काही सांगा बीन आणि सांगायचं जा बरं तुम्ही मग आमच्याकडे माहिती पुढे बरं बरं कुठे नाव नोंदाना काय करा ना सांगा कशी करा ना काही हां तुमचं राहिलं आहे का बरं ठीक आहे मग या एक तारखेला या तुम्ही हां तेव्हा नाव नोंदून घेऊ तुमचं सगळं हां येताना ते बाळाचा जन्म दाखला आणि ते आईचं आधार कार्ड या दोन गोष्टी लागतील तेवढ्या घेऊन यायच्या बरं का हां आणि काय नाही मग तुमचं चालू होऊन जाईल मग दर महिन्याला काय ना काय काय ना काय भेटत का का। राहतं मग हं असं ठीक आहे मग या मग तुम्ही हो काही टेन्शन नाही घ्यायचं आणि दिलेल्या गोळ्या व्यवस्थित टाईम टाईम द्या ठीक आहे मॅडम चालेल एक तारीख लिहित का बरं बरं ठीक आहे चालेल